चंद्रपुर शहर महानगर पालिका जोन अंतर्गत चुनाव 15 अप्रैल को संपन्न होकर 3 सभापति का चुनाव किया गया। चुनाव अंतर्गत पहले जोन में पार्षद अंजलि घोटेकर, दूसरे जोन में अजय खंडेलवाल, तीसरे जोन में सचिन भोयर बहुमत से चुनकर आने पर महापौर राखी कंचरलावार, उप महापौर वसंतराव देशमुख सहित मान्यवरों के हाथों उनका हार्दिक स्वागत किया गया। चुनाव केंद्रीय रसायन व उर्वरक राज्य मंत्री श्री हंसराजी अहीर, वित्त व वन राज्य मंत्री तथा जिले के पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार, विधायक नाना श्यामकुले इनके मार्गदर्शन में संपन्न होकर उम्मीदवारों ने अपनी जीत का श्रेय महापौर राखी कंचरलावार सहित महानगर पालिका के सभी नगर सेवकों को देते हुए अपने विचार व्यक्त किए। आदरणीय माननीय आपल्या भारताचे केंद्रीय मंत्री माननीय हंसराजजी अहीर, तसेच अर्थ नियोजन आणि वन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार आणि आपले लाडके आमदार नानाभाऊ शांकुळे यांच्या आशीर्वाद आणि यांच्या मार्गदर्शनाने भारतीय राष्ट्रीय आघाडी आणि चंद्रपूर शहर विकास आघाडी यांच्यातर्फे आम्ही या 3 सभापतींना निवडलेले आहे। पहिल्या झोनमध्ये आहे सौ अंजली ताई घोटेकर, दुसऱ्या झोनमध्ये आहे अजय भाऊ खंडेलवार आणि तिसऱ्या झोनमध्ये आहे सचिन भोयर। या तिन्ही सभापती एकदम ॲक्टिव आहे, त्यामुळे चंद्रपूरचा विकास हा नक्की होईल आणि आम्ही सगळं सत्तारूढ पक्षांनी यांना निवडलेलं आहे। आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे झोन सभापतींचे निवडणूक इथे संपन्न झालेले आहे आणि आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार, आदरणीय हंसराज भैया, आदरणीय नानाभाऊ शामकोळे यांचं मी खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला झोन क्रमांक 1 ची उमेदवारी दिली आणि आज सगळ्यांच्या आमच्या सहकारी नगरसेवकांच्या सहकार्याने मी चंद्र सभापतीच्या निवडणुकीमध्ये झोन क्रमांक 1 मध्ये बहुमताने निवडून आलेली आहे। त्याच्यामुळे सगळ्या लोकांचं मी नगरसेवकांचं खूप खूप आभार मानते आणि खास करून आमच्या महापौर राखीताई कंचरलावार, उपमहापौर आदरणीय वसंतरावजी देशमुख, शिवसेनेचे गटनेते संदीपजी आवारी, त्याचप्रमाणे रामू भैया तिवारी स्टँडिंग कमिटीचे सभापती, संतोषजी लहामगे आणि सर्व इतर माझे सगळे सहकारी नगरसेवकांचं मी खूप खूप धन्यवाद मानते आणि या सभापतीच्या निवडणुकीनंतर आमच्या दोन्ही बाकीच्या 2 झोनचे पण सभापतीची निवडणूक झालेली आहे। झोन क्रमांक 3 करिता सभापती निवडणूक लढवण्यात आली। त्या निवडणुकीत सत्तारूढ पक्षातर्फे मी एकमेव उमेदवार असून आणि विरोधकांनी आपला वेळेवरच फॉर्म परत मागे घेतल्यामुळे मी एकमेव बिनविरोध माझी निवड झालेली आहे। या निवडणुकीत प्रामुख्याने सहकार्य करणारे माननीय श्री सभापतीसाहेब रामूभाऊ तिवारी, गटनेते संतोषभाऊ लहामगे, शिवसेना गटनेते संदीपभाऊ आवारी व इतर महापौर आणि इतर माझे सर्व मान्यवर नगरसेवक सर्वांचे मी खूप खूप आभार मानते। त्यांच्या सर्व सहकार्यातून सत्तारूढ पक्षाच्या माध्यमातून युतीतून हा विजय मिळाला, त्यांचे आभार मानते, धन्यवाद व्यक्त करते। राष्ट्रीय काँग्रेस आघाडी तर्फे सभापती या पदाकरिता निवड झालेली आहे। त्या निवडणुकीमध्ये माझ्या प्रभागामध्ये महापौर श्री सौ कंचरलाते, उपमहापौर, सभापती साहेब, गटनेते साहेब हे सगळे माझ्या झोनमध्ये येतात आणि हा झोन सर्वात मोठा झोन आहे आणि या झोनमध्ये सर्वच भारी महानगरपालिकेचे नेते लोक माझ्या झोनमध्ये येतात आणि मी यांचा सर्वांचा आभार मानतो आणि मला ज्या लोकांनी ज्या माझे सहकारी नगरसेवकांनी मला सहकार्य केलं मी त्यांचंही धन्यवाद करतो। पश्चात महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की प्रतिमा को पुष्पमाला अर्पण की गई। इस वक्त महापौर राखी कंचरलावार, पूर्व महापौर संगीता अमृतकर, उप महापौर वसंतराव देशमुख, स्थायी समिति सभापति रामू तिवारी, गटनेते संतोष लहामगे, शिवसेना गटनेते संदीप आवारी, सभी मान्यवर सहित महानगर पालिका के नगर सेवकों की उपस्थिति रही।